तर मित्रांनो बघा, आपण आता आपण महाराजांच्या काळातील जे दरबार होते, सॉरी बाजारपेठ होती, ती दाखवतो मी तुम्हाला। ही बघा केवढी मोठी बाजारपेठ आहे, खूप मोठी बाजारपेठ आहे, खूप मोठी बाजारपेठ आहे आणि खूप मोठा किल्ला सुद्धा आहे। आपल्याला एक पूर्ण दिवस कमी पडतो जर फिरायचं म्हटलं तर, आणि गडावरती चढण्यासाठीच आपल्याला 2 तास लागतात। तर सर्व आम्ही आता चालतोय। जगदीश्वराच्या मंदिरामध्ये आमचं आगमन झालेलं आहे काका। चला आतल्या, चला दर्शन झाले। तर आम्ही जगदीश्वर मंदिरातून आता थेट चाललोय टकमक टोकाकडे। तिथे खूप अशी हवा असते आणि तिथे आपल्याला खूप सांभाळून जावं लागेल, आणि जगदीश्वराच्या मंदिरामध्ये खूप चांगल्या प्रकारे आमचं दर्शन झाले। आम्ही सर्व फिरून झाल्यानंतरला आम्ही जगदीश्वराच्या मंदिरामध्ये गेलो होतो, तिथे आम्हाला खूप प्रसन्न वाटलं, थोडं स्फूर्तीसुद्धा आली अंगामध्ये, आणि अशा प्रकारे आम्ही स्फूर्ती आल्यामुळे आम्ही आता पुढे चाललो आहे आणि खूप प्रसन्न वाटलं आम्हाला। सर्वजण आहेत, घरचेच आहेत सर्वजण, आम्ही जातोय। आणि माझा बर्थडे असल्यामुळे आम्ही थोडं खूप एन्जॉय करतोय आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती हसू आहे आणि काही लोक पुढे आहेत पण काही वांदा नाही, चालत। एका बर्थडे गर्ल सोबत सर्व यंगस्टार आणि आमच्या सोबत सर्व ओल्डेस्ट आहेत, काय फरक नाही पडत पण खूप मजा येते। काका पण थोडे एंटरटेनमेंट करतात त्याच्यामुळे काही वाटत नाही आम्हाला पण आणि आता असाच प्रकारे आमचा आता पुढचा पडला चालू आहे टकमक टोकाचा। टकमक टोकाकडे जाण्याची ही वाट बघा, पायवाट आहे, बहुतेक मीच पडणार होतो, थोडं वाचलोय आणि खूप अवघड अशी वाट आहे, खूप सांभाळून जावं लागणार आहे आम्हाला इथून। टकमक टोकाकडे खूप ते बघा, खूप अशी लोक गेलेली आहेत टकमक टोकाकडे, तुम्हाला दाखवतो। हे बघा खूप कठीण असं अवघड आहे प्रवास, परंतु जिद्द केलेली आहे। म्हणजे तुम्ही बसा, तुम्ही परत जाणार। तर बघा स्वप्नील ब्रो, वहिनी थकल्या होत्या, त्यांना बोललो चला जगदीश्वराच्या मंदिरामध्ये आल्या, थोडं प्रसन्न वाटतंय, चेहऱ्यावर पण तेज आलंय आणि व्यवस्थित चालतायत आता। मगजपासून थोड्या थकलेल्या वाटत होत्या परंतु आता चेहऱ्यावर आनंद आहे त्यांच्या आणि खूप मजा येते।
आता तुम्ही पुढे बघून चला, पुढे आता आम्हाला खूप अवघड रस्ता आहे, पायवाट आहे, जुनीच आहे पायवाट, आणि त्या पायवाटीतून आपण चाललोय, आणि चेहरा दिसत नाही, ऊन आहे त्याच्यामुळे, आणि खूप सांभाळून जावं लागणार आहे. पुढे बर्थडे गर्ल सुद्धा आहे, सर्व फॅमिलीच आहेत, आणि दाखवतो तुम्हाला मी आता कसं उतरत आहेत ते. बघा कसं कशी वाट आहे टकमक टोकाकडे जाण्याची, खूप अवघड अशी वाट आहे, पर आम्ही गावाकडचे असल्यामुळे आम्हाला काय तेवढं फरक नाही पडणार. हे मुंबईतून लोक आले त्यांना तेवढं कठीण आहे. मम्मी तुला मी बोलतो, बघा खूप सांभाळून जावं लागतंय, लहान लहान मुलं सुद्धा आहेत. आणि वहिनींना खूप भीती वाटते. इतर चप्पल तर स्लिप होते. चला चल ना, पडला आम्ही पार केलाय आता, आणि पुढे पुढे चाललोय. आणि आम्ही काका वगैरे होते, आत्या वगैरे होते, त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका, खूप अवघड आहे तिकडे जाणे, आम्हाला टकमक शो बघायचंच आहे, आणि त्याच्यामुळे ते ऐकले सुद्धा आमचा आणि नाही आलेत. तर आम्ही चाललोय, आम्हाला कशी सवय आहे ना, सवय आहे म्हणजे कसं आम्ही अगोदर फिरलोय गावाकडे, त्याच्यामुळे काय एवढं वाटत नाही. बघा अजून बरीच सारी आपली मंडळी चालले. बघा लाईक करा आपल्या चॅनलला एसके ब्रो. अजून बरेच लोक चाललेत आपल्या टकमक टोकाकडे. बघा आणि इथे आपल्याला थंडा वगैरे आहे, इथे थंड्याची वगैरे सोय आहे केलेली, पैसे देऊन भेटेल फ्री मध्ये, नाही काय कुठून जात आहे ते. कशाला शॉर्टकट बिटकट मारतात. तर बघा आता पुढे सुद्धा अवघड आहे, आता आज काय एवढी हवा सुटलेली नाही, संध्याकाळच्या वातावरणामध्ये खूप अशी हवा असते. बघा टकमक टोकाकडे जाण्याचं मी आता दाखव पुढे. वहिनी पाठीवरती बोजा घेऊन जातात, म्हणजे किती अवघड आहे, साधी गोष्ट नाही आहे. ह्या अशा वाटेतून चालणं, आणि ते पण पाठीवरती बॅग घेऊन, म्हणजे जवळजवळ एक माणसाचं वजन घेऊन चालल्यात त्या. ब्रो पुढे धावतोय नुसता, त्याला खूप मजा आलेली आहे. हा बघा तुम्हाला दाखवतो आम्ही कुठून आलो, हे बघा. आणि हे खाली मी आता दाखवत नाही, जास्त जाणार नाही, मला सुद्धा खूप भीती वाटते, दाखवतोय तुम्हाला बघा. आणि टकमक टोक आहे, बघा काहीतरी बोलत आहेत. शत्रूला शत्रूने काही दगाबाजी केली तर इथूनच, सॉरी तर हे टकमक टोकावरती फोटोशूट करताना सोनाली ताई आणि सुरेश दादा, बाकी सर्व पुढे गेलेले आहेत. आणि हे बघा साईडला सपोर्ट, टकमक टोकाच्या इथे जाण्यासाठी साईडला सपोर्ट केलेला आहे, म्हणजे माणसांनी बॅलन्स गेल्यानंतरला काही आघात किंवा अपघात होतो त्याच्यामुळे सपोर्टसाठी लावलेला आहे. ओके
खूप सांभाळून आपल्याला जायचं आहे। हे बघा खूप खोल असं, बघा किती खोल आहे, बघताना सुद्धा खूप भीती वाटते आणि बघा किती धुका आहे इथे। तर आम्ही आता पुढे चाललोय, अजून ही सुरुवात आहे, अजून पुढे खूप पुढे जायचं आहे टकमक टोकाकडे। अजून हवा सुद्धा सुटलेली नाही, सुद्धा हवा सुटलेली नाही। आणि हे टकमक टोक इथे तुम्हाला दाखवतो, बोर्ड सुद्धा दिलेला आहे, सावधान खतरा, पुढे जाणे धोक्याचे आहे, मतलब आगे जाना बहुत खतरनाक हो सकता है। एक आमचा सेजल बर्थडे गड काय तुरु तुरु नुसत्या धावतायतच, थांबतच नाहीत। बर्थडे गडांना काय पॉवर आले आज, काय ऐकतच नाही, माणसांना मागे सोडून आपल्या पुढे पुढे चाललेच आहेत। ही स्फूर्ती आहे त्यांची आज। आम्ही आपल्या कासवाच्या गतीने हळूहळू जातोय आणि ती सशाची शर्यत त्यांनी लावलेली आहे। काय माहिती काय कोणता बक्षीस भेटणार आहे त्यांना, आज गिफ्ट भेटेल बहुतेक मला वाटतं, त्यासाठीच ती एवढी स्फूर्ती दिसते त्यांच्यामध्ये। आणि आमचा छोटा सोरांश आज आलेला नाही, कारण आम्ही आणलीच नाही त्याला, कारण खूप इथे हवा वगैरे असते म्हणून आम्ही त्याला घेऊन आलो नाही। सुरेश दादा पण व्हिडिओग्राफी करतो इकडे। बघा सर्व इकडे कॉलेज स्टुडंट वगैरे सुद्धा येतात। सोनाली ताई पुढे चाललेत, बघूया। आणि फायनली जवळजवळ टोकाच्या इथे पोचलोय आणि खूप बरं वाटतं, हवा सुद्धा नाही त्याच्यामुळे काय वाटत नाही आम्हाला इथे टकमक टोकावरती। खूप इझी आहे, नॉट रिस्क। सर्व कॉलेज स्टुडंट वगैरे पण आलेत, कंपनीमधून लोक आलेत, ऑफिसमधून आलेत, गावाकडून आलेत। मुलं गेली तर गेली, मुली पण गेल्या। अमीश महाराजांचे ध्वज पडतवलेले आहेत टकमक टोकावरती। तुमची गार्दा बरोबर टकमक सागर नृत्य पथक पण आले आपल्या इथे, म्हणजे टकमक टोकावरती। कुठून आला तुम्ही मित्रांनो? सातपाडी कुठे? पालघर। छोटी छोटी मुलं आहेत, बघा। आपल्या एस्केप ब्रो चॅनल आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा। हा बघा किती खोल आहे दरी टकमक टोकाच्या इथून। आणि फोटोशूट चालू आहे वहिनींचा, ब्रो शूट करतोय आता, दोघा जोड्याने काढतायत फोटो। चला खूप झालेला आहे। आणि एक पथक सुद्धा आला होता आणि गेल्यात, खूप सारी मुलं आहेत त्या पथकामधली, ते बघा कसे चाललेत, लहान लहान मुले होती। तर मित्रांनो आता आम्ही गड चढून झालो, आता गड उतरतोय आम्ही। आम्ही गड वगैरे बघितला, खूप मजा आली। आणि आता आम्ही परतीचा प्रवास चालू झालेला आहे, वहिनी आहेत सोबत।
आत्या आहे, सर्वजण आहेत, बाकीचे सेजू वगैरे, हितेश, सुरेश दादा वगैरे अजून वरतीच आहेत, ते येतील. फिरतोय, खूप दमलोय आम्ही, त्याच्यामुळे थोडा सायलेंट वाटतोय, सर्व सायलेंट आहेत. आणि अशा प्रकारे आमचं जो आमचा गडावरील प्रवास होता, म्हणजे जो आम्ही ट्रॅकिंग केली आजची, ती आज पूर्ण झालेली आहे आणि खूप आनंद झाला. म्हणजे मेमोरेबल डेज होता आजचा, कारण वाढदिवस पण होता आणि सुट्टी होती, त्याच्यामुळे काय वाटलं नाही, सर्व फॅमिली होती. त्याच्यामुळे थँक्स वहिनी, आत्या, ब्रदर्स, सिस्टर्स आणि ऑल रिलेटिव, काका, काकी, स्वरांश, सर्वांचे मी आभारी आहे. आणि मला ज्या लोकांनी विशेष केला त्यांना सुद्धा खूप धन्यवाद. तर असं चालू होत, अजून आम्ही दरवाजा जवळ सुद्धा पोचलेलो नाही, अजून एक दीड तासाचा प्रवास आहे खाली खालपर्यंत उतरण्याचा. बघा हे काका आहेत जे ड्रायव्हिंग करतात. स्वरांश उतरतोय, काका आहेत, वहिनी आहेत, सॉरी काकी आहेत. वहिनी आत्या येत आहेत. आता अंधार पडत चाललाय, अजून खूप सारे लोक येत आहेत. आणि जे गेले होते ते सर्व परत चाललेत. तर मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 6 वाजलेत. आम्ही 11:40 वाजता निघालो होतो आणि आता 6 वाजलेत, आम्ही आता उतरतोय. म्हणजे जवळजवळ 7 तास जास्त झाले. तर तुम्ही अच्छा जो व्लॉग आहे म्हणजेच रायगडावरचा, तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय बाय. थांबा, 2 मिनटं थांबा फक्त. बाय बाय. बाय.